रुग्णांचा विस्फोट झाला असून मागील सलग 7 दिवसापासून कोरोना बाधितांचा ग्राफ वाढत आहे। धक्कादायक बाब अशी की कोरोना रुग्णावर उपचार करणारे डॉक्टरच कोरोना बाधित झाले आहे, त्यामुळे ह्या डॉक्टरांच्या संपर्कात आलेले रुग्ण आणि इतर हाय रिस्क असणाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे। मागील 24 तासात 3 नवीन कोरोना रुग्ण समोर आल्याने गोंदिया जिल्ह्यात रुग्णांची संख्या 195 झाली। 130 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 2 व्यक्तींचा मृत्यू झाला। जिल्ह्यात 63 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत। गोंदिया जिल्ह्यात 25 जून पासून सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे। क्राइम 24 तास, ब्युरो रिपोर्ट, गोंदिया।